कोरोना महामारीच्या काळातील बाधित रुग्णांना रक्ताची नित्यांत गरज भासत आहे. दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा भासत असल्याने अनेक बाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी समाजातील तरुणांनी रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन धुळे वलवाडी आयोजित रक्तदान शिबिरात नगरसेवक नाना चौधरी यांनी केले. धुळे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या वलवाडी गावात कैलासवासी त्र्यंबक उत्तम चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ तथा हनुमान जयंतीचं औचित्य साधत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर शिबिरात दुपारपर्यंत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास पुढाकार घेतला होता. यावेळी नगरसेवक सुभाष नाना चौधरी यांनी शिबिरास भेट देऊन सहकार्य केले. शिबिराचे आयोजन नीरज दिलीप चौधरी पराग दिलीप चौधरी या दोघ भावांनी केले होते. आज या ठिकाणी आमचे बंधू कैलासवासी त्र्यंबक उत्तम चौधरी आणि माझ्या पुतण्या दिलीप त्र्यंबक चौधरी यांचे वडील आणि नीरज दिलीप चौधरी आणि पराग दिलीप चौधरी यांचे आजोबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हनुमान जयंतीचं पावन दिवसाच्या आधी औचित्य साधून या ठिकाणी भव्य असा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या रक्तदान शिबिरामध्ये बऱ्याच तरुणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि चालू आहे. मी या निमित्तानं आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं सर्वांना प्रभाग क्रमांक 1 आणि धुळे महानगरपालिका सर्व नगरसेवकांच्या वतीनं मी शुभेच्छा पण देतो आणि सर्व तरुणांना एक विनम्र आवाहन करतो की या कोरोना महामारीमुळे सर्व तरुणांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त रक्तदान शिबिर कसे आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या आपल्या वार्डात किंवा आपल्या आपल्या गल्लींमध्ये कसं राबवता येईल याकडे सर्व तरुणांनी जास्त हे करून आणि ज्यांचा जीव जातोय त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सर्व तरुणांच्या हातात आहे आणि त्यांनी तो करावा असं मी हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आणि आमचे बंधू त्र्यंबक उत्तम चौधरी यांच्या पावन स्मृतीस या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्यांना परमेश्वर चिर शांती देवो अशी प्रभूजी प्रार्थना करतो. जय हिंद जय हनुमान.